नमस्कार, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय शिव सकाळ। मित्रांनो, आज पुन्हा एकदा ठरल्याप्रमाणे दर रविवारी खेड तालुक्यातील डोंगर सफारीचा आनंद घेण्यासाठी आमचा हा सगळा ग्रुप, आपला सगळा हा ग्रुप गोल्डन ट्रेकर्स हॅशटॅग हिंडपिरे, आज आम्ही वाडा रोड चास मार्गे बुरशेवाडी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी वेळेश्वर नावाचं एक मंदिर आहे, महादेव, शंकर महादेवाचं मंदिर आहे, हे घ्यायचं ठरलंय। आपण पाहू शकता पाठीमागच्या बाजूला ही डोंगर रांगा, सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहत असताना समोर दिसणारा हा वेळेश्वर डोंगर, हा वेळेश्वर डोंगर आज आपल्याला बुरशेवाडी या गावातून जायचं आहे। थोडीशी अवघड चढण आहे, घाटा डोंगर दऱ्यातून जायचंय, झाडं वाढलेली आहेत, पाऊस थोडाफार चांगल्या प्रमाणात झाल्यामुळं इकडे थोडीशी झाडी वगैरे वाढलेली असल्यामुळं आजचा ट्रेक निसर्गरम्य वातावरणातून एकदम छान होणार आहे। त्यामुळे आज सुरुवात झालेली आहे। आपण पाठीमागच्या बाजूला पाहू शकता हा पूर्ण परिसर दिसतोय, हा चास कमांड डॅमच्या पलीकडचा बाजूचा परिसर आहे। आणि हे सगळे आमचे मित्र परिवार, हा सगळा ट्रेकिंगचा ग्रुप आज या ठिकाणी आम्ही चालायला सुरुवात करत आहोत। आताशी सुरुवात झालेली आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक ट्रेकची प्रत्येक टप्प्याची माहिती देत राहू। मित्रांनो, आपण पाहू शकता की आत्ता नुकताच ट्रेकचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे आणि माझे सर्व सहकारी मित्र हा पहिला टप्पा यशस्वी रीतीने पूर्ण करत येत आहेत। आपण पाहू शकता ट्रेकचा पहिला टप्पा पूर्ण करताना ग्रुपचे सर्व सदस्य हल्ले आहेत। नमस्कार मंडळी, सकाळी ट्रेक सुरू केलेला आहे आणि आता या जिवंत क्षणी आम्ही सगळेजण आलेलो आहोत। आपण सर्वजण बघत आहात धुक्याची चादर, हा डोंगर धुक्याच्या चादरीने ओढला गेलेला आहे आणि याच आपल्याला जो समोर रस्ता दिसत आहे या रस्त्याने आम्ही सरळ वरती वेळेश्वरचा डोंगर सर करणार आहोत। आपण सर्व बघत असाल हे पावसाचं विहंगम दृश्य आपल्या नजरेस येत असेल, आमचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला दिसत असेल। आमच्या व्हिडिओशी आपण नक्कीच कनेक्ट राहा। तिसऱ्या टप्प्यावर न चालत असताना गोल्डन ट्रेकरचे सर्व लाईनीतील मेंबर आपण बघू शकता पाठीमागच्या साईडला धुक्याने पूर्णतः झाले आणि समोर जर कॅमेरा नेलाच आमच्या व्हिडिओग्राफरने तर समोर बघू शकता कुठल्याही प्रकारचा रस्ता दिसत नसताना तो डोंगर चढून जाण्याची तयारी निलेश भाऊ बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। कारण ह्याच डोंगराच्या पायथ्याशी छोटस बुरसेवाडी हे त्यांचं गाव आहे आणि जिथं आपण प्रवासाला सुरुवात केली होती आणि पुढचा थरार पाहण्यासाठी मित्रांनो अचानक पद्धतीने अर्ध्या डोंगर चढल्यानंतर असं जाणवलं मंदिरापासून खाली येतो। तसंच कॅमेरा जर असं फिरवला आपण तर त्या रूटने जसं हे दुखा आले आणि ज्या पद्धतीने सगळे ट्रेकर उभे आहेत आपण समोर बघू शकता ही चढण आणि या चढणीवर अक्षरशः स्वर्ग पृथ्वीवर अवतरल्याप्रमाणे आभाळ डोंगरावरनं पळताना दिसतंय। आपण व्हिडिओमध्ये पाहूच शकता आणि ह्या आभाळाच्या वरती डोंगरात जो झाकलेला आहे तो आहे वेळेश्वराचा डोंगर, म्हणजे वेळेश्वर महादेवाचं मंदिर। आणि तशाच पद्धतीने आपण अशाच पाठीमागे इकडे फिरलो तर शेवटी आम्ही जो ट्रेक केला होता दोन ट्रेक पूर्वी कोलेरीला डोंगर झाकलेला आहे, परंतु व्हिडिओ चालू केला त्यावेळेस आम्ही दाखवायचा प्रयत्न करत होतो। आणि महत्वाचं इकडचं धुकं गेलेलं आहे, समोर बघू शकतो चासकमान धरणाचं पाणी आपल्या नजरेस पडतंय खूपच जवळ। चासकमान धरणाच्या पाण्याचा बॅक वॉटरचा पुराळा, म्हणजे आपण पाण्याचा पुराळा बघू शकतो, ते अगदीच इथं जवळ दिसतंय। आणि झूम करून झूम काढल्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर हे खाली जे पठार दिसतंय, म्हणजे आपण महाबळेश्वर किंवा माथेरानला जाण्यासाठी खूप सारा आटा पिटा किंवा वनवन करतो, परंतु इथे बघू शकता या पठारांच्या तुलनेत, म्हणजे टेबल लँड वगैरे पाचगणी त्याच्या तुलनेत असं पठार ह्या व्हिडिओमध्ये दाखवणाऱ्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात। मार्गक्रमणाची वाट मोबाईलला पाठी घ्या, म्हणजे पाठीमागे, आणि हे सगळे ट्रेकर्स ही मार्गक्रमणाची वाट पुढील व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा। चला आता जवळजवळ तीन टप्पे बुरसेवाडीपासून चढून आलेलो आहे आम्ही आणि इथं थोडासा चहा पानाचा मित्रांनी 21वा थोडा घेऊन चहा पान आणि बिस्किटाचा आस्वाद घेतलेला आहे, त्याच्यामुळे थोडेसे आमचे
मित्रपरिवार इथं फ्रेश झालेले आहेत आणि आता इकडे तुम्हाला जर दृश्य आजूबाजूचं पाहिलं तर थोडेसे ढग आटल्यामुळे जरा दूरवरचा परिसर दिसतोय. तिकडं तुम्ही जर पाहिलं तर शंभूचा डोंगर दिसतोय, पहा वरती एक मंदिर दिसतंय, ते शंभू महादेवाचं मंदिर आहे. त्याच्याच पाठीमागं ढगामध्ये मागचे केलेले ट्रेक आम्ही कुंडेश्वर आणि शिंगीचा डोंगर हे पाठीमागं ढगामध्ये असतील. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आले तर चास्कामान डॅमचं बॅकवॉटर दिसतंय मधी दोन डोंगराच्या मध्ये. त्याच्यानंतर हा तिकडचा परिसर खाली आणि असंच जर खालच्या बाजूला जर आपण गेलो तर आमचे मागचे ट्रेक कोलरीचा डोंगर आणि त्याच्या अलीकडं डगमाऊलीचा डोंगर लागलेले आता. आणि त्याच्यानंतर आता ज्या आपल्याला पठारावर जायचंय वेळेश्वरचा जो डोंगर आहे इथं आपण शेवटचा टप्पा इथं राहिलेला वेळेश्वरचा, त्या टप्प्यावर चढून गेल्यानंतर वरती आता पठार आहे आणि त्या पठारावर वेळेश्वरचं एक मंदिर आहे महादेवाचं, महादेवाचं दर्शन घ्यायला आपल्याला जायचंय. तर चला मित्रांनो वरचा निसर्गरम्य परिसर पाहू. इथला परिसराचा आपण आस्वाद घेतला असेल, अगदी एक निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. फोटो सेशन चालू आहे मित्रांचं, मस्त एन्जॉय चालू आहे. तर चला आपण वरती पाहूया थोडंसं पठारावर. बोला मंडळी, आपण पाहत असाल एका अवघड क्षणी येऊन आम्ही सगळेजण थांबलेलो आहे. आमच्या ग्रुपचे तीन सदस्य या ठिकाणी वर गेलेले आहेत, वरती चढून ते आता सध्या पोहोचत आहे आणि वरती गेल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल ते आम्हाला दोरखंड देतील आणि त्या दोरीच्या साह्याने आम्ही इथे उर्वरित सदस्य वर जाणार आहोत. हा थरार पाहण्यासाठी या व्हिडिओ बरोबर आपण नक्कीच कनेक्ट राहा. अंजली थँक्यू. इथे तुम्ही पाहू शकता हे गोल्डन ट्रेकर्स अवघड अशा चढणीवरती दगडांची एकदम अडचणीची वाट. आता सतीश आणि मी इथे वरती पोहोचलेलो आहे आणि खाली हे आमचे मोहिंदर ठिगळे, रोहित भागवत, इथे निलेश गुजराती, बाकीच्या मेंबर्सला सपोर्ट देताना. आणि तुम्ही पाहू शकता इथे हे चित्त थरारक असा हा क्षण आमच्या ट्रेकचा. खाली निलेश बुरसे, तिथे खाली ऋषिकेश काशीद आणि मयूर लोंडे. शेवटी अवघड अशा या कपरीतून सगळे ट्रेकर्स मार्गक्रमण करताना तुम्ही हे पाहू शकता इथे पिनू भाऊनीसा हे कसे स्ट्रगल करत आहे. इथे निलेश गुजराती सपोर्ट देताना अतिशय महत्वाची भूमिका बजावतं इथे. अशा प्रकारे पिनू निसा हे फायनली वरती आलेलं आहे. इथे बाकीचे मेंबर्स अजून खालीच आहे. तुम्ही पाहू शकता हे खालचे पठार सगळे आम्ही क्रॉस करून वरती आलो आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे इकडे हे वेळेश्वराचं पुढे पठार आहे. इकडे आम्हाला जायचं आहे अजून. तुम्ही हे इथे पाहू शकता हे मंदिर वेळेश्वराचं. नमस्कार मित्रांनो, फारच अविस्मरणीय असा आजचा ट्रेक. आणि ट्रेक म्हणजे नुसतं जाणं मजा अजा करणं असं काही नाही, तर निसर्गाशी एकरूप करणं म्हणजे ट्रेक आहे. आणि आज हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले. इकडे तुम्ही खाली पाहू शकता खूप म्हणजे खडी चढण 90 डिग्रीवर अशी चढण होती. पण आम्ही काही करून ध्येय निश्चय केला होता की काही करून हे पूर्ण करायचंय. प्रथम मी आणि भाऊ वरती आलो, आम्ही खाली रस्सी टाकली, ऋषिकेश भाऊ आले, मग तिघांनी रस्सी धरून बाकी ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांना वरती घेतलं. फार थरारक म्हणजे मला वाटतं लाईफ मध्ये सगळ्यांनी प्रथमच अनुभवला असेल असा अनुभव होता. खूप छान, खूप बरं वाटलं. आणि तुम्ही आमच्या बरोबर आमच्या ग्रुपला असंच सहकार्य करत राहा. खूप खूप लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. फायनली आज आपण सकाळी 6 वाजता कुर्सीवाडी इथून ट्रेक चालू करून ज्या महत्वाच्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं होतं तेच हे आपल्याला समोर दिसत असेल, वेळेश्वर महादेवाचं मंदिर. ऍक्च्युअल मध्ये आत्ता पाहिलं तर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला दिसतोय, पण पूर्वी ते फार प्राचीन मंदिर होतं आणि त्याच्यावर वीज पडल्यामुळे त्या मंदिराचं काही नुकसान झालं होतं. ते नुकसान कव्हर करण्यासाठी गावकऱ्यांनी काही आव्हान करून या मंदिराला देणगी स्वरूपात मागणी केली, पण खूप सारा मोठा निधी पडल्यामुळे ह्या मंदिराचा खूप सारा मोठा जीर्णोद्धार झाला. आणि ह्याच मंदिराच्या समोर आमचे दमलेले ट्रेकर्स शांतपणे आपापल्या ऍक्शन मध्ये बसलेले आहेत. तशाच पद्धतीने व्हिडिओ जर इकडे फिरवला तर कमलजा देवीचं, कमलजाई देवीचं एक छोटस दगडी मंदिर आहे, याचं सुद्धा नव्याने बांधकाम केलेलं आहे. तशाच पद्धतीने कॅमेरा जर समोर आपण फिरवला आंबेगाव तालुक्यातील सर्वात नामांकित आणि मोठं गाव म्हणजे घोडेगाव हे गाव आपल्याला इथून क्लिअर दिसतं. आणि आता आपण उभे आहोत हे आंबेगावच आहे ना,
आंबेगाव आंबेगाव मध्येच उभे आहोत, परंतु आपल्या बॅक साईडला खेड तालुक्याची बॉर्डर इथे आपण नंतर दाखवणार आहोत. पुढे आल्यानंतर ह्या डोंगराच्या पाठीमागे इथे कोलारवाडी नावाचं छोटस गाव आहे, जिथं आपण कोलेरीचा ट्रेक पूर्ण करून या कोलेरीच्या पठारावर पूर्णतः चढून असे समोर चालत आल्यानंतर इकडे ढगमावली नावाचा एक डोंगर आहे, हा समोर आपण बघू शकता. ह्या ढगमावली डोंगरावर लास्ट टाइम आपण येऊन गेलो आणि तिथनं हे वेळेश्वराचं मंदिर कव्हर केलं होतं. हे मंदिर कव्हर करत असतानाच या मंदिरासमोरील हा एक दीपस्तंभ आपण बघू शकता, अतिशय उत्तम कामाचा नमुना आपण बघू शकता. हा आत्ताच याचं काम चालू आहे आणि सुरू कामात आम्ही त्याचं व्हिडिओ लोकन केलेलं आहे. हे आपल्या जवळील हे उभे असलेले लोकल गावकरी, हे आपल्या इथले जे गावकरी आहेत यांनी आपल्याला ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तशाच प्रकारे मागचा व्हिडिओ किंवा मागची माहिती खेड तालुक्याची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू देणार आहोत. तर आज इथं वेळेश्वर महादेवाचं दर्शन झालेलं आहे. मंदिर आपण पाहू शकता, एक हा पर्यटन स्थळ म्हणून हा एक मोठा विकसित होऊ शकतो. आता चालू याचं काम जुनी आलेलं आहे या ठिकाणी आणि इथलं राजगुरुनगर शहर एकदम क्लिअर कट दिसतंय. थोडंसं झूम केलं तर तुम्ही पाहू शकता आणि राजगुरुनगरवरनं आम्ही बुरसेवाडीला जाऊन बुरसेवाडीवरनं थोडासा थ्रिल अनुभवण्यासाठी ट्रेक केलाय. परंतु मागच्या साईडने आंबेगाव तालुक्यातले जर आले तुम्ही तर कुरवंडीवरनं तुम्हाला गाडीने सुद्धा वरती येता येते. तुम्ही गाडीने येऊ शकता. तर ज्यांना चढता येणार नाही डोंगर त्यांनी तिकडनं या आणि ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी बुरसेवाडी साईडने एकदम मस्त निसर्गरम्य डोंगराचा अनुभव घेत मी कव्हर करतो या. अशा पद्धतीनं मोहिंदरने सांगितलं त्याप्रमाणे ऋषिकेशने पण सगळं सांगितलंय तुम्हाला. अत्यंत अद्भुत असा निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय. वरती आल्यानंतर आज मंदिराचं काम पण चाललेलं आहे, मित्रांनी सांगितलं काम चाललंय. अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी पाहायला मिळतंय. परिसर पण खूप छान त्यांनी डेव्हलप केलाय. खाली या ठिकाणी गुहा आहे, ते पाहण्यासाठी सध्या आम्ही जाणार आहोत. आपण पाहूया, चला पुढं पाहू गेल्यानंतर आपण गुहा पाहूया. मंदिराच्या मागील साईडनं गुहा बघायला जात असतानाच एक महत्वाची जागा दिसली. एवढ्या उंच डोंगरावर येऊन एक दगडात खोदलेली मोठी अशी विहीर आहे आणि घेतलेल्या माहितीनुसार आताच कळालं की या विहिरीतच वेळ नदीचा उगम होतो, जी आंबेगाव तालुक्यातनं खेड तालुक्याच्या कडेकडेने पास होऊन पुढे निघून जाते. हे महत्वाचं एक आश्चर्य आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर केलेलं आहे. गोविंदर सर व्हिडिओच्या रूपाने पूर्ण काम आहे. ही गुहा आहे आणि तुम्ही पाहू शकता. एक मिनिट मी जरा कॅमेरा अँगल वाईल करतोय, तुम्ही पाहू शकाल कशा जागी आहे ते. हे पहा, असा पूर्ण कडा आहे आणि इथे खाली ही गुहा आहे. हे नंतर बांधलेलं दिसतंय आणि तुम्ही पाहू शकता. फार छान, खूप बरं वाटतंय. आणि त्याप्रमाणे डोंगरावरील मंदिर पाहिलं, वेळू नदीचा उगम पाहिला, ती जुनी विहीर पाहिली, त्याचप्रमाणे थोडस खालच्या बाजूस आल्यानंतर हा एक महत्वाचा आश्चर्याचा भाग म्हणजे डोंगरात कोरली गेलेली गुफा आणि त्याच छोटंसं तयार केली गेलेलं मंदिर. थोडेसा पडझडीमुळे तिथे थोडीशी कृत्रिम भिंत दाखवून हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. तरी आतला व्ह्यू आता आपल्याला दाखवण्यात येईल, बघून घ्या. काय रे, एक मिनिट हे पहा, तुम्ही पाहू शकताय गुहेतील व्ह्यू. साईबाबांचा फोटो, महादेवाची पिंड, नंदीदेव, हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज. आणि इथनं आत गेल्यानंतर तुम्हाला फार छान अशी महादेवांची योग निद्रेतली ही मूर्ती दिसेल. त्रिशूळ आहे शेजारी. हे इथं हे भस्म
लील त्रिशूळ आणि इथे ध्यान धारणा करण्याची जागा, अतिशय शांत असं स्थान आहे आणि पवित्र आहे। परतीच्या प्रवासाची आता सुरुवात झालेली आहे। आजच्या ट्रेकमध्ये या मंदिरापासून आम्ही महत्वाचा टप्पा शिखर पार करून आता सर्व काही आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। आज आमच्या बरोबर महत्वाचं तुम्हाला जे सांगायचं ते की दोन नवीन ट्रेकर्स हे आहेत आमचे मिस्टर विजय भाऊ आणि हे आहेत सतीश भाऊ वाटेकर। यांनी आमच्या बरोबर पूर्ण ट्रेक चा थरार केलेला आहे, तो तुम्ही काही वेळात बघालच। आणि आता परतीच्या वाटेला मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू असताना अचानक आम्ही मार्ग बदलून उतरण्याचा प्रयत्न करत असताना शेवटच्या क्षणी ज्या ठिकाणाहून आम्ही चढलो होतो तुम्हाला झूम करून तो कडा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तिथं सरळ हाताने चढणं अक्षरशः अवघड होतं, परंतु दोरखंडाच्या साह्याने आमच्यातील एक ट्रेकर विशाल गावडे सर्वप्रथम त्या मधल्या टपऱ्यावरनं वरती त्या झाडाच्या आधाराला जाऊन खाली बसला। त्याच्यासोबत निलेश बाबुरसे गेले आणि दोघांनी दोरखंड टाकल्यानंतर तो पकडून संपूर्ण ट्रेकर्स तो जो तुम्ही कातीव कडा बघता म्हणजे हिरकणी भरून म्हटलं तरी कमी भरणार नाही अशा प्रकारचा तो समर भरून जाईल। आमचे सर्व ट्रेकर वरती चढून आलेले आहेत याची नोंद आपण नक्की घ्यावी आणि हा व्हिडिओचा थरार पाहावा। चला पुढील व्हिडिओ कंटिन्यू। अत्यंत निसरड्या आणि कुणी न आलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करताना गोल्डन ट्रेकर्सचे सर्व सदस्य तुम्ही पाहू शकता वरती केवढा कडा आहे ते। आणि इकडे खाली आपल्याला हे जे पुढे जंगल दिसतंय हे जंगल पार करून आपल्याला पुढे खाली टपरा उतरायचं आहे आणि खाली बुरसेवाडी आहे तिकडे आपल्याला उतरायचंय। परतीचा प्रवास जवळजवळ 80-85% संपलेला आहे आणि मध्ये एका अशा पठारावर येऊन उभे राहिलेलो आहे की जिथून आपण समोर बघू शकता शंभू महादेवाचं मंदिर आता थोडं स्पष्ट दिसतंय। जेवण खूपच लांब दिसत होतं, आपण व्हिडिओमध्ये झूम करून दाखवू शकता ते पाहिल्यानंतर। तसेच आपण गोल मोबाईल असा फिरवला तर दिसणारी ही जंगल वाट रेग्युलर पद्धतीने व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आणि असेच वर डोंगराच्या कडेकापारीतून पाठीमागे गेल्यानंतर मंदिराचा कळस दाखवण्याचा प्रयत्न करा, तो झूम करून दिसेल आपल्याला बघा। आणि तो जो मंदिराचा कळस दिसतोय वेळेश्वर आजचा जो पॉईंट आहे तिथून आम्ही परतीचा प्रवास 85% संपवलाय, पण नुकतंच त्याच्या खाली जो एक कातळ कडा दिसतोय डोंगराचा त्यावरनं आम्ही दोरीच्या साह्याने वर चढून गेलेलो आहे। जिथनं आजपर्यंत मला वाटत नाही कुणीही इथं राहणारा मनुष्य प्राणी किंवा एखादा जनावर गेला असेल अशा रस्त्याने आम्ही आज वर चढून गेलेलो आहे। चला असेच गोल फिरल्यानंतर पुढील परतीचा प्रवास आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू होईल पुढे। अशा पद्धतीने मित्रांनो आज आम्ही वेळेश्वर डोंगराचा ट्रेक बुरसेवाडीतून सुरू केलता आणि फायनली पुन्हा एकदा बुरसेवाडीत येऊन पोहोचलेलो आहे। परंतु जसे गेलो आणि आलो की वाट एका स्टिकच्या साह्याने आणि मोबाईल झुमी करण्याच्या साह्याने थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न। या समोरच्या जंगलातनं आम्ही वर गेलो, इथनं वर चढून तो हनुमान सुळक्या टाईप जो पॉईंट दिसतो जागेवर चढत तिथनं शॉर्टकट मारण्याच्या नादात खूप सारे अवघड ठिकाणाहून वर चढावं लागलं। तिथनं वर गेलो आणि जो मंदिराचा कळस दिसतोय तिथं देवदर्शन करून पुन्हा हे पूर्ण पठार अशा पद्धतीने सरळ चालत येऊन या पठाराच्या पाठीमागील दोन पठार जंगलाच्या रोडने अक्षरशः घसरत घसरत खाली उतरत तिथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि आजचा ट्रेक हा फायनली संपून सगळे ट्रेक शेवटच्या पॉईंटला एकदम यांची अवस्था बघून तुम्ही सांगू शकता की खूप सारे ते वैतागलेले आहेत। आणि हे आमचे विशाल भाऊ ज्यांनी व्हिडिओ लोकन केलेला आहे। नक्कीच पुढच्या आठवड्यात तुम्हाला काहीतरी याच्यापेक्षा जास्त चित्तथरारक दाखवण्याचा प्रयत्न करू। जाता जाता व्हिडिओच्या शेवटी शंभू महादेवांचं मंदिराचा कळस थोडासा तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न। आणि पुन्हा एकदा मित्रांनो भेटूच। जय महाराष्ट्र, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की।